नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स नावाचा टॉपिक पाहतो आहे त्याच्यामध्ये ऑपेरॉन कन्सेप्ट आपल्याला आता पाहायचा आहे ऑपेरॉन कन्सेप्टमध्ये काय आहे बघा इट इज ए ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन ट्रान्स्ट्रिप्शनल लेवलला जीनचं रेग्युलेशन कसं होतं हे आपण शिकणार आहे फ्रँकॉईस जॅकॉब अँड जॅक्युस मोनॅड एक्सप्लेन दॅट मेटाबॉलिक पाथवेज आर रेग्युलेटेड ॲज ए युनिट ह्या दोन सायंटिस्टनी त्याचा अभ्यास केलेला आहे फॉर एक्झाम्पल इन इकोलाय इकोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये वेन लॅक्टोशुगर इज प्रोव्हायडेड लॅक्टोशुगर जेव्हा प्रोव्हाइड केली जाते कल्चर मीडियममध्ये सेल इंड्युसेस सेल काय करतात इंड्यूस करतात म्हणजे घडवून आणतात मुद्दामहून प्रोडक्शन ऑफ थ्री एन्झाईम्स जर तिथे लॅक्टेज अवेलेबल झालं तर तीन एन्झाईम तयार केली जातात नेसेसरी फॉर डायझेशन ऑफ लॅक्टोज त्या तीन एन्झाईमची नावं लक्षात घ्या पहिलं एन्झाईम आहे बीटा गॅलॉक्टोसिडेज हे परीक्षेला विचारलं जातं तीन नियम सी क्यू आहे तिथे लक्षात घ्या डायझेस लॅक्टोज इन्टू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज म्हणजे ह्या एन्झाईमच्या साह्यानं लॅक्टोजचं कन्वर्शन गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये होतं दुसरं बीटा गॅलॅक्टोसाईड परमिएज तुम्ही नुसतं परिमियज नावाचं एन्झाईम लक्षात ठेवलं तरी चालेल इट परमिट लॅक्टोज मॉलिक्युल टू एंटर टू द सेल म्हणजे परमियज एन्झाईमच्या साह्यानंच फक्त लॅक्टोज नावाचा सबस्ट्रेट किंवा मॉलिक्युल सेलमध्ये येऊ शकतो आणि तिसरं एन्झाईम आहे ट्रान्स ॲसिटिलेज आता त्याचं दुसरं नाव आहे बीटा गॅलॅक्टोसाईड ॲसिटाईल ट्रान्सफरेज आता हा काय करतो तिसरं त्याचं फंक्शन बघा ट्रान्सफर अँड ॲसिटाईल ओ ए फ्रॉम सी ओ ए ट्रान्सफर अॅन ॲसिटाईल ग्रुप एसिटाइल ग्रुप ट्रान्सफर करतो कुठून ॲसिटाईल ओ ए टू गॅलॅक्टो साईड गॅलॅक्टो साईडकडे ऑफ दिस थ्री एंजाइम इज कंट्रोल्ड बाय लाँग सेगमेंट ऑफ डी एन ए नोन ॲज ऑपेरॉन आणि हे जे सिंथेसिस आहे हे तीन एन्झाईम कंट्रोल करतात की जो लाँग डी एन एचा सेगमेंट आहे त्याला ऑपेरॉन असं म्हणतो इट कन्सिस्ट ऑफ ॲन ऑपरेटर साईट ओ अँड थ्री स्ट्रक्चरल जीन्स झेड वाय ए ऑपरेटर साईट त्याच्यामध्ये असते आणि तीन स्ट्रक्चरल जीन्स असतात द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट विथ हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन आता स्ट्रक्चरल जीनची ॲक्शन कशी रेग्युलेट केली जाते ऑपरेटर साईटच्या मदतीनं रिप्रेसर प्रोटीन तिथे असतो त्याच्या मदतीनं हे केलं जातं रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय ॲक्शन ऑफ जीन डिप्रेसर प्रोटीन हा जीनच्या ॲक्शनमुळं तयार होतो जीन आय म्हणून आहे त्याला इन्हिबिटर म्हटलं हो नोन ॲज रेग्युलेटरी जीन द जीन एक्सप्रेशन डिपेंड्स ऑन वेदर ऑपरेटर इज स्विचड ऑन ऑर स्विचड ऑफ जीनचं एक्सप्रेशन डिपेंड असतं ऑपरेटर चालू आहे का बंद आहे स्विच ऑन म्हणजे चालू असणं स्विच ऑफ म्हणजे बंद असणं इफ द ऑपरेटर इज स्विचड ऑन जर ऑपरेटर स्विच ऑन असेल म्हणजे चालू असेल द थ्री जीन्स दॅट इज झेड वाय अँड ए आर ट्रान्स्क्राईब हे तीन जीन ट्रान्स्क्राईब करतात बाय आर एन ए पॉलिमरेज इन टू ए सिंगल एम आर एन ए त्याच्यापासून सिंगल एम आर एन ए ट्रान्स्क्राईब होतो इट स्ट्रक्चरल जीन इज जनरली नोन ॲज प्रत्येक स्ट्रक्चरल जीनला आपण सिस्ट्रॉन म्हणतो अँड ट्रान्स्क्राईब लाँग एम आर एन ए कवरिंग व्हेरियस सिस्ट्रॉन या मारण्यावरती जर जास्तीचे सिस्ट्रॉन असतील तर त्याला म्हणतात पॉलिसिस्ट्रॉनिक स्विच्ड ऑन ऑर स्विच्ड ऑफ ऑफ द ऑपरेटर इज अचीवड बाय ए प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर म्हणजे चालू असणं किंवा बंद असणं हे कसं कम्प्लीट केलं जातं तर प्रोटीन जो आहे रिप्रेसर नावाचा त्याच्या साह्यानं व्हेन दिस प्रोटीन इज अटॅच टू द ऑपरेटर अँड ब्लॉक्सिट जेव्हा हा प्रोटीन ऑपरेटरला जॉईन होतो आणि त्याला बंद करतो ब्लॉक करतो द स्विच इज टर्न ऑफ म्हणजे तिथं बंद होते प्रक्रिया अँड स्ट्रक्चरल जीन्स आर नॉट एक्सप्रेस स्ट्रक्चरल जीन तयार होत नाहीत लॅक ऑपेरॉन लॅक्टोज ऑर लॅक ऑपेरॉन ऑफ इकोलाय इज इंड्युसिबल ऑपेरॉन इंड्युसिबल म्हणजे आपण घडवून आणतो द ऑपेरॉन इज स्विच्ड ऑन व्हेन ए केमिकल इंड्युसर लॅक्टोज इज प्रेझेंट इन मीडियम ऑपेरॉन हा स्विच ऑन होतो ज्या वेळेला केमिकल इंड्युसर जो लॅक्टोज आहे तो मेडियममध्ये प्रेझेंट असतो अशा वेळेला स्विच ऑन होतं आता बघा त्याच्यामध्ये लॅक ऑपेरॉन कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कॉम्पोन्ट याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत पहिला रेग्युलेटरची ज्याला आपण रिप्रेसर म्हटलं प्रमोटरची ऑपरेटर जीन स्ट्रक्चरल जीन आणि इंड्युसर आता एक एक आपण बघत जाव्या रेग्युलेटर जीन म्हणजे काय धीस जीन कंट्रोल द ऑपरेटर जीन इन कॉपरेशन विथ अॅन इंड्युसर प्रेझेंट इन सायटोप्लाझ रेग्युलेटर जीन प्रोसिड्स रेग्युलेटर जीन प्रिसीड्स द प्रमोटर जीन रेग्युलेटर जीन हा प्रिसीड करतो प्रमोटर जीनला इट मे नॉट बी प्रेझेंट इमिडिएटली ॲडजन टू ऑपरेटर जीन तो ऑपरेटर जीननंतर लगेच जवळ नसतो रेग्युलेटर जीन प्रोड्युसेस ए प्रोटीन कॉल रिप्रेसर प्रोटीन रेग्युलेटर जीन हा रिप्रेसर प्रोटीन तयार करतो रिप्रेसर बाइंड विथ ऑप उप ऑपरेटर उप जीन रिप्रेसर रिप्रेस करणारा म्हणजे थांबवणारा हा ऑपरेटर जीनला बाइंड होतो अँड रिप्रेसेस रिप्रेसेस म्हणजे स्टॉप करतो इट्स ॲक्शन आणि त्याला म्हटलं रेग्युलेटरी प्रोटीन आता प्रमोटर जीन म्हणजे हा प्रमोट करणार धीस जीन प्रिसीड्स द ऑपरेटर जीन पुढे असतो इट इज प्रेझेंट ॲडजेसन टू ऑपरेटर जीन द प्रमोटर जीन मार्क्स द साईट ॲट विच आर एन ए पॉलिमरेज एन्झाईम बाइंड प्रमोटर जीन ही साईट मार्क करतो की ज्या ठिकाणी आर एन ए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम बाइंड होतं व्हेन ऑपरेटर जीन इज टर्न ऑन जेव्हा ऑपरेटर जीन टर्न होतो ऑन होतो द एन्झाईम मूव्ज ओवर द ऑपरेटर जीन अँड ट्रान्स्क्रिप्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन स्टार्ट म्हणजे स्ट्रक्चरल जीन तयार व्हायला सुरुवात होते प्रमोटर जीन बेस सिक्वेन्स डिटरमाइन विच स्टँड ऑफ डी एन ए ॲक्ट ॲज ए टेम्पलेट ऑपरेटर जीन इट प्रो प्रिसिड्स द स्ट्रक्चरल जीन दिस कंट्रोल द फंक्शनिंग ऑफ स्ट्रक्चरल जीन इट लाईज ॲडजन टू द स्ट्रक्चरल जीनच्या शेजारी असतो When operator gene is turned on by an inducer, the structural gene produces mRNA. Operator gene is turned off by product of repressor gene at the structural gene. When E. coli is added to the E. coli culture, the structural gene catalyzes mRNA, which in turn produces polypeptide proteins on the ribosome. द पॉलीपेप्टाइड फॉर्म्ड हे तयार झालेले ॲक्ट ॲज अ एन्झाईम एन्झाईम म्हणून ते काम करतं टू कॅटलाइज लॅक्टोज इन सेल देअर आर थ्री स्ट्रक्चरल जीन्स इन सिक्वेन्स सिक्वेन्स लॅक झेड लॅक वाय अँड लॅक ए असे तीन एन्झाईम्स असतात ओळीनं एन्झाईम प्रोड्युस्ड आर बीटा गॅलॉक्टोसिडेज बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज अँड ट्रान्सॲसिटिलेज रिस्पेक्टिवली म्हणजे ठराविक जीन हा ठराविक एन्झाईम तयार करतो रिस्पेक्टिवली म्हणजे क्रमाने तर या पद्धतीनं हा पॉईंट झाला याच्यानंतरचा पाचवा पॉईंट आहे इंड्युसर इट इज अ केमिकल इन द सायटोप्लाझम विच एक्ट इन ॲक्टिवेट द रिप्रेसर हे केमिकल इनॲक्टिवेट करतं रिप्रेसरला व्हेन लॅक ऑपेरानी स्विच्ड ऑन देन इंड्युसर जॉईन विथ रिप्रेसर प्रोटीन Preventing the binding of repressor to the operator gene. So, the operator gene is free, and now enzyme RNA polymerase can move from promoter to structural gene via operator. जीन या पद्धतीने पाच पॉईंट आपण पाहिले वर्किंग ऑफ लॅक ऑपेरॉन इथं डायग्रॅममध्ये तुम्हाला दिलेलं आहे हे डायग्रॅम फक्त समजून घ्या ऑनलाईन लेक्चरच्या वेळेला मी तुम्हाला ती पुन्हा समजून सांगते आता शेवटचा सा पॉईंट आहे तेवढा आपण पूर्ण करूया रोल ऑफ लॅक्टोज ए फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज एंटर इन द सेल बाय अन एनझाईम परमिएज ए स्मॉल अमाऊंट ऑफ धीस एनझाईम इज प्रेझेंट इवन वेन ऑपेरॉन इज स्विच टॉप एन्झाईम तिथे असतं हे फ्यू मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टोज ॲक्ट ॲज अ इंड्युसर इंड्युसर म्हणजे इंड्यूस करतं करायला भाग पाडतं अँड बाईंड रिप्रेसर धीस रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स फेल्स टू जॉईन विथ ऑपरेटर जीन विच इज देन टर्न ऑन म्हणजे तो चालू होतो स्ट्रक्चरल जीन प्रोड्युसेस ऑल एन्झाईम सगळे एन्झाईम तयार केले जातात दस लॅक्टोज ॲक्ट ॲज अ इंड्युसर ऑफ इट्स ओन ब्रेकडाऊन त्याच्या स्वतःच्या ब्रेकडाऊनसाठी तो इंड्युसर म्हणून काम करतो

आहे इथंपर्यंतचा पार्ट आपण पूर्ण केला याच्यानंतरचा वेगळा पार्ट आहे तो आपण परत बघू थँक्यू